खरं तर आशुतोषचा माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त राग होता. तू आशुतोषशी बोल. तुमच्यामध्ये जर प्रॉब्लेम क्रिएट होणार असतील ना, तर ते मनूसाठी आणि तुमच्यासाठी योग्य नाही. हॅलो, काय म्हणताय, काय चाललंय, कुठे आहेत आमचे आशुतोष महाराज? कुठे आहेत? मधुला घेऊन बागेत गेले. फक्त ते दोघीच? तू नाही गेली? नाही हो, मला जरा घरातली काम होती म्हणून. तुला विचारलं तरी का त्याने? मिळालं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर. मूर्ख आहे हा. असं नका म्हणू नितीन, प्लीज. अगं मग असं नाही तर मग कसं म्हणू? नाही मला माहिती आहे तू तुझ्या रागवलाय, पण त्याला तुला असा वागवण्याचा काही हक्क नाहीये. फोन करून झापतोच त्याला. नको नको प्लीज, असं काही करू नका. हा काय विचित्रपणा लावला याने? या सगळ्यामध्ये तू सुद्धा इक्वली अफेक्ट झाली आहे, कळत नाहीये त्याला? अहो नाही नाही, ठीक आहे, मी समजू शकते. आशुतोषनं जरा मनूबरोबर वेळ हवा होता. मी काय दिवसभर तिच्या अवतीभोवतीच असते. मला नाही एवढं काही वाईट वाटलं नितीन. झालं, मला वाटलंच होतं तू असंच बोलशील म्हणून. अहो नाही नाही, मी खरंच मनापासून म्हणतेय. आता समोरचा माणूस आपल्यावर रागवलाय म्हटल्यावर त्यांनी किती काळ रागवावं आणि किती रागवावं हे ठरवायची मुभा आपल्याला असते का? नाही, आपण फक्त शिक्षा भोगायची असते ती मी भोगते. असू दे, जाऊ दे ना हा विषय. बर, मला तुमच्याशी महत्वाचं आणि वेगळं बोलायचं. बोल. अहो सकाळी अनिश म्हणत होता ते बरोबर आहे, यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची तयारी करायला हवी. ते दोघं असे आहेत ना की आपणून काही बोलणार नाही, आपल्यालाच पुढाकार घेऊन सगळं करायला हवं. बरोबर आहे, काय करायचंय ते सांग, आम्ही लगेच तयारीला लागतो. मला असं वाटतं उद्या अंगठ्या घ्यायला जायचं का? मी ना अनघाला तिच्या लग्नात खूप छान दागिने करून दिले होते, तसेच आरोहीलाही करून द्यायचे, पण माझी आवड तिच्यावर लादायची नाही, तिच्या आवडीचे दागिने करून द्यायचे. यशला सुद्धा एक छान चेन घेऊन देऊया. एरवी मुलीकडून मुलालाही दिली जाते, पण यावेळी आरोही कडून यशला मी घेऊन देईन. हो नको नको, खरंच एवढं कशाला करताय तुम्ही? अरे कशाला करताय म्हणजे, आरोही सुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मुलीकडून आहात हे तुमचं ठरलंय? येस, मी, जिगर, वर्षा, आम्ही तिघही मुलीकडचे आहोत. त्यामुळे मुलीकडच्यांकडून तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता. नाही हो नाही, अपेक्षा वगैरे कसल्या आल्यात, माझं फक्त एक महत्वाचं काम कराल का? म्हणजे ही सर्व बिनमहत्वाची कामं होती? नाही नाही, तसं नाही. बोला बोला. बरं, साखरपुडा देशमुखांच्या घरी करायचं चाललंय, तर आपण तयारीसाठी काही मदत हवी आहे का, बघाल का प्लीज? हो हो, म्हणजे काय? अगं माझं ऑलरेडी अप्पांशी बोलणं चालू आहे. तुला सांगतो, यश पेक्षा अप्पाच यशच्या लग्नासाठी जास्त एक्साइटेड आहेत. अहो साहजिकच आहे हो, यशच्या लग्नाची वाट जेवढी मी बघितली आहे ना तेवढीच अप्पांनी बघितली. आणि यश साठी अप्पा म्हणजे त्याचे आजोबा, वडील, मित्र, भाऊ, सगळं काही तेच आहेत. जोपर्यंत अप्पांचा हात यशच्या डोक्यावर आहे ना, तोपर्यंत मला त्याची काळजी नाही. बघते कोण आलंय.